सुधीर मुनगंटीवारांच्या मते राष्ट्रवादी सोबत नव्हे तर सेनेसोबत जाणे ही भाजपसाठी सर्वात मोठी चूक ठरली आहे. यावेळी त्यांनी राज ठाकरे यांच्या प्रतिक्रियेवर देखील भाष्य केले होते. तर मुनगंटीवारांच्या या भाष्यावर नीलम गोरे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. सुधीर मुनगंटीवार जे बोलतात त्यांना पश्चाताप होणार नाही याची काळजी त्यांनी घ्यावी असे आवाहन नीलम गोरे यांनी सुधीर मुनगंटीवारांना केलंय. काय नेमकं तुम्हाला 14 प्रसंग आठवत असेल, 14 मध्ये भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे चारही पक्ष स्वतंत्रपणे निवडणुकीला सामोरे गेले. भारतीय जनता पार्टीच्या 123 विधानसभा या साधारणतः जनतेच्या आशीर्वादाने निवडून आल्यात. सरकार बनवण्यासाठी काही आमदारांची आवश्यकता होती आणि तेव्हा राष्ट्रवादीने वर्तमानपत्रातल्या बातम्या किंवा तुमच्या चॅनल्सवर अदृश्य हात म्हणून त्याचं वर्णन केलं गेलं होतं. आणि हे खरं आहे की 2014 कोणालाही स्पष्ट बहुमत नसल्याने अशा पद्धतीचं सरकार अपेक्षित होतं. आमच्यासारखे जे कार्यकर्ते या पक्षात होते, देवेंद्रजी असतील, आम्ही असू, आम्ही हा आग्रह करत होतो की शिवसेनेसोबत जरी आम्ही निवडणूक घडवली नसली तरीसुद्धा त्यांचा जो विचार आहे त्या विचारासोबत आम्ही गेलं पाहिजे, कारण शेवटी दोघांचा विचार हा समान आहे. राष्ट्रवादीच्या सोबत सरकारमध्ये जाण्याचा प्रस्ताव होता हे खरं आहे, तेव्हा काही चर्चाही झाल्या होत्या हे आशिष्यगारांनी सांगितलं ते खरं आहे, पण तेव्हा साधारणतः पक्षामध्ये एक मोठा विचार प्रवाह होता की शिवसेनेला सोडून राष्ट्रवादीसोबत जाणं योग्य नाही. शिवसेना आपली मित्र आहे, विचारामध्ये समानता आहे. हे खरं आहे की ती चूक होती, त्या चुकीचं प्रायश्चित आताही आम्ही बघतोय की तेव्हा शिवसेनेसोबत आम्ही गेलो, त्यांना 12 मंत्रीपदं दिली आणि सोबत जोडलं, जेव्हा की आम्ही निवडणुकीत सोबत निवडणूक घडवली नव्हती, आमच्यावर अशी कोणतीही जबाबदारी नव्हती, बंधन नव्हतं, कारण निवडणुका स्वतंत्रपणे होत्या. पण स्वर्गीय इंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा विचार असेल, श्रद्धा अटल बिहारींचा देशभक्तीचा विचार असेल, माननीय मोदीजींच्या नेतृत्वामध्ये भाजप शिवसेना पुन्हा आम्ही युती केली आणि ही चूक झाली, पण या चुकीतून आम्ही शिकलो. आता 2024 आम्ही स्वतंत्रपणे भारतीय जनता पार्टी जनतेच्या आशीर्वादाने या महाराष्ट्राच्या 97,000 बूथपर्यंत भारतीय जनता पार्टीचा हा विकासाचा जनहिताचा विचार पोहोचून आम्ही स्वतःच्या बळावर निवडणूक जिंकू. झाला नसता काय म्हणाल सुधीर मुनगंटीवार यांच्या या वक्तव्याबद्दल? सुधीर भाऊ खूप मोठे नेते आहेत, त्यांना म्हणून आता जे काय बोलत आहे त्याच्याबद्दल पश्चाताप होणार नाही याची काळजी घ्या तुम्ही. त्यामुळे सुधीर भाऊ कसं आता ते त्या वेळेला प्रयत्न त्यांनी केला, पण मुळामध्ये असं आहे की शिवसेना भाजप जे एकत्र काम करत होतो तर त्याच्यामध्ये आमचे म्हणजे प्रत्येक ठिकाणी पाणउतारा करण्याची एकही संधी सोडली नाही त्यांनी काम करताना. दुसरं म्हणजे महत्त्वाचं बोलायचं चांगलं गोड आणि प्रत्यक्षात शिवसेनेच्या आमदारांची कामं करायची आहे. तिसरीकडे जागा तशा वाटप करून घ्यायच्या की स्वतःचंच बहुमत होईल. तुम्ही जर का आमच्यावर युती करताय तर मग तुम्हाला 155ची संख्या का पाहिजे? बोलतानाच तुम्ही 155 म्हणतायत. आणि सगळ्यात कहर म्हणजे त्यांचे अध्यक्ष रावसाहेब दानवे सारखं म्हणायचं की माझे 22 आमदार त्यांच्या खिशात आहे, तर त्यांचा खिसा कुठे फाटला आणि ते आमदार परत शिवसेनेतच राहिले ते तरी एकदा सांगा. परत ते स्टेटमेंट करतात की काही शिवसेनेचे आमदार येणार आहेत म्हणून, आणि त्यामुळे हे पुढ्या सोडणं बंद करावं त्यांनी असं मला वाटतं. मॅडम आपण Bye. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि.